तर या सगळ्यावर आपलं लक्ष असेल. आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. गुवाहाटीला हॉटेलमध्ये आमदारांकडून एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. ॲडव्होकेट असीम सरोदेंचे शिंदे गटाच्या आमदारांवर गंभीर आरोप. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण. ॲडव्होकेट असीम सरोदेंचे गंभीर शिंदे गटावर आरोप. ठाकरे गटाचे नेते खुश होतील म्हणून सरोदेंनी आरोप केलेत शिरसाडांचा आरोप. तर आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही असा यांचा समज. आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही शिरसाडांचं वक्तव्य. असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य. आरोपींची चौकशी झाली पाहिजे. असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत महायुतीच्या जागांचा तिढा सुटणार. उद्या आणि परवा मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक. अजित पवार सुनील तटकरेंसह महत्वाचे नेते उपस्थित राहतील. अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर आग्रही. धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या जागांचा समावेश. 10 लोकसभा जागा लढण्याचा अजित पवार गटाचा महायुतीच्या नेत्यांकडे प्रस्ताव. अमरावतीवर देखील दादा गटाचा दावा. मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती. प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार. शिंदे फडणवीस अजितदादांच्या बैठकीनंतर जागा वाटपावर निर्णय होईल. बावनकुळेंची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गटात धुसफूस. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार झाला पाहिजे. लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार. भाजपचे माजी आमदार बाळ मानेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांवर मायावतींसारखा ठपका लागणार नाही. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील. संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचं जागावाटप लवकरच होईल. वंचितला 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात. आमची चर्चा सुरू. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. गेल्या वेळेच्या 22 जागांवर आग्रही पण त्यावर तडजोडीनं अधिकार शिंदेंचा आहे. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या जागावाटपासाठी अमित शहांना यावं लागतंय. यातच सर्व काही आलं. जागावाटपावरून युतीचे नेते एकमेकांच्या मानेवर बसतील. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची महायुतीवर टीका. कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील. पोषक वातावरण असेल तर जागा लढवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मनसे आमदार राजू पाटलांचं वक्तव्य. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे फ्लेक्स. उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच. सुनेत्रा पवारच बारामती लोकसभेत यंदा बाजी मारणार. चित्रा वाघ यांना विश्वास. सुप्रिया सुळेंबाबत मविआच्या मेळाव्याला संग्राम थोपटेंची उपस्थिती. पुढील काळात मविआसोबतच काम करणार असल्याचं थोपटेंचं स्पष्टीकरण. माझ्या उमेदवारीचा कोणताच संभ्रम नव्हता. माझी उमेदवारी निश्चित. काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्व देणार नाही. भावना गवळींची अप्रत्यक्षपणे. संजय राठोडांवर टीका. नांदेडचे माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडावी. सुभाष वानखेडेंची मागणी. चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच. आमदार प्रतिभा धानोरकरसह शिवानी वडेट्टीवारांचीही दावेदारी. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणुकीचे पडघम वाजवण्यास सुरुवात. ठाकरेगडाचे खासदार विनायक राऊतांकडून 5 वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित. ठाकरेगडाकडून लोकसभेची तयारी सुरू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात भूमिपूजन आणि विकास कामांचा धडाका. आमदार राजू कारमोरे यांच्या हस्ते 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. मला संधी दिली तर धुळे लोकसभेसाठी तयार. MIM चे मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद यांचं वक्तव्य. तर MIM राज्यात 5 जागेवर निवडणूक लढवणार. मुफ्ती मोहम्मद यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्वाची बैठक. चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. मुख्यमंत्री शिंदे आज वाशिम दौऱ्यावर. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भावना गवळींकडून शक्तीप्रदर्शन. उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा. पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा. भाजप अध्यक्ष JP नड्डांच्या नियोजित नागपूर दौरा रद्द. भाजपच्या युवा संमेलनाला आता स्मृती इराणी संबोधित करणार.
आज नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय महासंमेलन, फडणवीस आणि बावनकुळेंचीही उपस्थिती राहणार. नागपुरात युवा राष्ट्रीय महासंमेलनानिमित्त नवनीत राणांची बॅनरबाजी. बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो, चित्र मात्र युवा स्वाभिमानी पक्षाचं आहे. भाजपात गेल्यावर निवडून येऊ अशी आजकाल मानसिकता आहे, तर काँग्रेसचं आता काही खरं राहिलेलं नाही. आगामी निवडणुकांसंदर्भात बच्चूकडूंचं विधान. बच्चूकडूंच्या विधानावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, नालासोपाऱ्यात पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे शिंदेगडाचे प्रयत्न. रायगडच्या उरणमधील ठाकरे गडाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश. अहमदनगरमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन, महानाट्याला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची हजेरी. अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम. राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा 12 तारखेला नंदुरबारमध्ये दाखल होणार, 17 मार्चला दादरमधील चैत्यभूमीवर न्याययात्रेचा समारोप. राजन साळवींच्या कुटुंबियांना आज ACB कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश, आज साळवींचे कुटुंब जबाब नोंदवणार. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना आंबोलीतील संतप्त महिलांचा घेराव, वन परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांची पालघरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, 14 मार्चला राहुल गांधींचा मोखाडा तालुक्यात मुक्काम. गॅरंटीवाले शेतकऱ्यांचं इथे वॉरंट काढत आहे, तर मोदींनी तयार केलेले 5 प्रकल्प दाखवा, सर्व प्रकल्प 2014 पूर्वीचेच, राऊतांची टीका. समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा आजपासून सुरू होणार, भरवीर ते इगतपुरीचा 25 किलोमीटर टप्प्याचं काम पूर्ण. नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. पुणे शहरात जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री, पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. जळगावच्या 40 गावमध्ये 138 कोटींचं दुष्काळ अनुदान जाहीर, 84,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा. सोलापूरमध्ये शासनातर्फे बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपामध्ये नियोजनाचा अभाव, महिला आणि वयस्कर कामगारांना दिवसभर तात्काळ ठेवल्यानं मनसे आक्रमक. कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापूर विभागादरम्यान ब्लॉक, नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. भंडाऱ्यात स्वीप निवडणूक विषयक जनजागृतीसाठी बैठक संपन्न, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भर देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जळगावात अवकाळीमुळे 80% ज्वारी पीक जमीनदोस्त, कृषी विभागाकडून जिल्ह्यात पंचनामे सुरू. चंद्रपुरात भाजपच्या वतीनं महिला शक्ती वंदन अभियानाचं आयोजन, दर्गापूर परिसरातून महिलांच्या मॅरेथॉनला सुरुवात.